आमच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत आणि स्वतः आरके स्पोर्ट्सचे मालक श्री रुपलजी कोंडेकर यांच्या हस्ते हे टी शर्ट आपण देणार देत आहोत. धन्यवाद. अरुणा तेलंगे त्याच्यासाठी 500 रुपये दिल्यात. कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे जरा टॉस्का बॉस या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे प्लीज. त्याचबरोबर कुंभेगाव संघाचे कर्णधार कुठे असेल त्याने टॉस्का बॉसच्या स्टेज कडे यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. तर आपल्याला पाहायला मिळते आता मात्र मॅच जरूर या ठिकाणी क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय आणि मॅच कुणामध्ये होते तर टिटवे विरुद्ध घोळ यांच्या दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. टिटवे घोळ घोळ आणि टिटवे गोल संघाची सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानात आलाय. अश्विन आणि राम ही जोडी मात्र मैदानात आहे गोल संघाकडून आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर पवार टिटवे संघाकडून. ही मॅच देखील जबरदस्त पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कुंभेगाव संघाला आमचे श्री सल्लागार अरुणजी भद्रिके यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत आहेत. धन्यवाद. तर मॅच होते ऑन. पहिला चेंडू मयूर पवारचा टिटवे संघाकडून. हा 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 पहिला चेंडू या वेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्टॉप होतोय. पहिला चेंडू मयूर पवारचा या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडू घोळ विरुद्ध टिटवे टिटवे विरुद्ध घोळ लढत मात्र जबरदस्त. यावेळेस मात्र बॅटला बॉल लागलाय जबरदस्त चेंडूला मात्र खेळून काढलाय. चेंडू येतोय आपण पाहतोय व्हाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जलद गतीने चेंडूवर जातोय तोपर्यंत नक्कीच एक धाव मिळते फलंदाज अश्विन याला. एका धावेने धाव संख्येच नक्कीच या ठिकाणी खातं ओपन होतोय. श्री गणेशा जरूर केला जातोय शुभारंभ जरूर होत आहे गोल संघाचा. तर स्ट्राईक एंडवर आता मात्र आपण पाहतोय राम हा फलंदाज मारा करतोय मयूर पवार. या दरम्यान पाहतोय ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू. नक्कीच पंचाने या चेंडूला एका धावीची शिक्षा लावली आहे. एका धावीने धाव संख्या होते एक चेंडू अखेर दोन धावा विदाउट लॉस. क्वार्टर फायनलची मॅच नक्कीच या ठिकाणी कोण जाणार सेमीफायनल मध्ये पाहण्याची नक्कीच ही गरज आहे. प्रेक्षक ऑनलाईन देखील पाहतायत त्यांचं हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला कव्हरचा फिल्टर आतमध्ये त्याच्यावरून वन बाउंस दे दनादन धमाकेदार MNDRS चौकार. आरके स्पोर्टचे श्री रुपेश कोंडेकर साहेब यांचा इथे सत्कार होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करणार आहेत आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री सकाराम ढिगे साहेब यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. यानंतर विलास अंबिके साहेब यांचा सुद्धा इथे काय झेल काय झेल सुंदर झेल टिपला. आणखी एक धक्का लागलाय गोल संघाची आणखी एक विकेट जाते. पहिली विकेट यावेळेस मात्र गोल संघाची पाहायला मिळते आपल्याला. कॅमेरामॅन प्लीज थोडा मूव्ह करा या बाजूला. सन्माननीय रुपेशजी कोंडेकर साहेब ज्याने आमच्या या स्पर्धेसाठी ज्याने आमच्या या संघटनेला खूप महत्वाचं सहकार्य केलं 40 टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी अध्यक्ष साहेब स्वागत करतायत. त्यांना मायेची शाल
आठवण भेट म्हणून या स्पर्धेचे सन्मान चिन्ह आणि एक मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। तर श्री संदीप पाटे साहेब यांचं सुद्धा इथे उपस्थिती आहे, त्यांचा सुद्धा इथे सत्कार होणार आहे। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी हरीशजी भागडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। नंतर विलास अंबिके साहेब यांचा सुद्धा इथे सत्कार होणार आहे। आणि संतोष पोळेकरच्या बॅट मधून आपण रिव्हर्स स्वीपने चार धावा पाहायला मिळाल्या, धाव संख्या 10। एक षटकार मारला तर 100 रुपये। संतोष पोळेकर टू संतोष पोळेकर, पुन्हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, मात्र इथं आणखी एक धक्का लागलाय गोल संघाला। संतोष पवार निघालाय, मैदान सोडलंय, विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर। आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं खरंच या संघटनेच्या वतीने स्वागत सत्कार केला जातोय। यानंतर संदीप पार्टे साहेब यांचा इथे सत्कार होणार आहे। विलास अंबिके साहेब यांचा सत्कार होतोय आणि आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष श्री नथुराम इंगवले साहेब यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येत आहे। 10 धावा, 2 गडी बाद घोळ संघ नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय मनीष पोळेकर, तर आता जर पाहिलं ना तर ही जोडी मात्र मैदानावर आहे। मनीष पोळेकर आणि अश्विन यांची ही जोडी मैदानावर जरूर पाहायला मिळेल घोळ संघाकडून। गोलंदाजी मार्कवर आलाय लवेश भोसले टिटवे संघाकडून, काय याच्यावर बक्षिसांची खैरात झाली होती मगाशी। पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू मात्र लवेश भोसलेचा डॉट चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय आपल्याला, कारण असं म्हणतात मित्रांनो प्रवास हा असाच असतो, चढ आला तर कष्टाने चढायचा असतो आणि उतार आला की त्याचा आनंद लुटायचा असतो। हा क्रिकेटचा खेळ देखील मित्रांनो असाच आहे ना, चढ आहे कधी उतार आहे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील, आणि ते जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र हा चेंडू देखील लवेश भोसलेचा डॉट। या ठिकाणी आमच्या जावटे गावचे सुपुत्र आणि एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अविनाश शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। यानंतर श्री जयेश मोरे यांचा इथे सत्कार होणार आहे, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे। यावेळेस आपण पाहतोय अश्विनला ही विकेट मिळते, विकेट अश्विन मात्र बाद होते, लवेशला विकेट मिळते, तिसरा धक्का लागलाय गोल संघाला। आज मात्र टिटवे संघ फुल फॉर्म मध्ये आहे आणि टिटवे संघाला पाठिंबा देखील भरपूर आहे, मग टिटवे संघाचे खेळाडू असतील, ऑनलाईन प्रेक्षक असतील, त्यांचे गावकरी असतील, साऱ्यांचा पाठिंबा टिटवे संघाला आहे। कारण मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये पाठिंबा देखील खूप महत्वाचा असतो, पाठबळ खूप महत्वाचं असतं आणि ते आज सारं काही चित्र पाहायला मिळतंय। गोल संघाला या मॅच मध्ये थोडस जखडून जरूर ठेवलंय, बांधून ठेवलंय टिटवे संघाने। यानंतर देव पोळेकर आणि संतोष पोळेकर, आपण कुठे असाल आपण स्टेजच्या इथे यायचंय, त्याचबरोबर प्रतीक सुर्वे यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे। त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव जरूर मिळते, एका धावेने धाव संख्या होते 11 धावा, ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील। नवीन फलंदाज देव आलाय, षटकातील 4 चेंडू होत आहेत, सफल झाला होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र फाईन लेग झोन मधून चेंडू सरळ चाललाय, तेज तरार चेंडू फरार, MNDRAS चषक 2023 चौकार। 4 धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या होते टोटल 15 धावा घोळ संघ। या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच इथं चांगली बॅटिंग करावी लागेल घोळ संघाला।
या वेळेस मात्र चांगला फटका लॉंगॉनच्या डोक्यावर, चेंडू मात्र येतोय, नक्कीच एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत राहा. कारण करोडो लोक झोपेत असताना असला, करोडो लोक झोपेत जरी असले तरी सूर्य उगवायचा कधीच थांबत नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये देखील सूर्याप्रमाणे प्रखर राहिलं पाहिजे, तेज राहिलं पाहिजे. आणि तसं जर राहाल तर नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला यश मिळेल. या दरम्यान आपण पाहतोय मॅच, खोळ संघ आतापर्यंत टोटल खोळ संघाची 16 धावा, नवीन बादल तुरडे गोलंदाजी मार्कवर आलाय टिटवे संघाकडून. पहिला चेंडू बादल तुरडेचा, पहिल्या चेंडूला मात्र लोअर फुटा चेंडू स्टेप आउट केलाय, मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर, झेल टिपलाय, आणखी एक धक्का लागलाय, गोल संघाची आणखी एक विकेट जाते. मनीष मात्र बाद होतोय, गोल संघाचा येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. आणि फलंदाजी मार्कवर येतोय वसंत पोलेकर. आता प्रतीक सुर्वे यांचा इथे सत्कार होणार आहे. प्रतीक सुर्वे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या संघटनेचे सल्लागार चंद्रकांत सकपाळ यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, झेल मात्र सुटतोय. या ठिकाणी सन्माननीय समालोचक संदीपजी पार्टे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, नक्कीच त्यांना देखील संधी देणार आहे. कारण मित्रांनो, असं म्हणतात ना की एक कलाकारच कलाकाराची किंमत करत असतो, आणि एक कलाकारालाच कलाकाराची किंमत समजली जाते. मित्रांनो, या दरम्यान आपण पाहतोय हा वाईट चेंडू नाहीये, डॉट चेंडू आहे. 17 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. थोडासा लो स्कोअर घोळ संघाचा आहे या मॅच मध्ये, थोडीशी मोठी धाव संख्या करण्यासाठी फटका मोठा मारावा लागेल. परंतु आणखी एक इथं देखील मला वाटतं 2 धावा मिळतायत घोळ संघाला. 17 + 2 = 19 धावा. आता जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. यानंतर द्वितीय सत्रातील उंबर्डी वर्सेस धामणी या संघांचे सामने होतील, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. यावेळेस मात्र मोठा फटका घेतला हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आहे. ओ एकदम आरवामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता खेळाडूने, आणि झेल मात्र सुटतोय त्याच्याकडून. आणि इथं देखील मिळतायत 2-3 धावा. 3 धावेने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदलाव देखील केला जातोय. 22 - 22 धावा षटकातील. आता मात्र एक चेंडू बाकी, 22 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र थाय पॅडला लागतोय. आणि शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय तर मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या होते टोटल 23. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. ती म्हणजे आपण पाहिलं तर टिटवे संघाला. आणि यानंतर उंबर्डी आणि धामणे दोन्ही संघाने आपण कर्णधार टॉस साठी याच्या उंबर्डी धामणे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडस परिवर्तन होत आहे. मी या ठिकाणी विनंती करतोय संदीपजी पार्टे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद. यानंतर उंबर्डी आणि धामणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बस च्या स्टेज कडे यायचं आहे आणि आपल्याला टॉच उडवायचा आहे. मी मंगेश तटकरे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉच उडवण्यासाठी इथे यायचं आहे.
आमच्या संघटनेचे सदस्य मंगलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर उंबर्डी संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी इथे टॉस का बॉसच्या इथे पोहोचायचं आहे। कृपया वेळ घालवू नका। उंबर्डी संघाचे कर्णधार धन्यवाद योगेश जी जिन्होंने उंबर्डी संघाचे कर्णधार आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आपण लवकरात लवकर टॉस का बॉसच्या ठिकाणी यायचं आहे। धन्यवाद योगेश जी जिन्होंने बेहतरीन तरीके से कल से ही इस माहौल को बनाए रखा, दर्शकों को जोड़ने में एक महत्वपूर्ण भूमिका अगर किसकी होती है वो एक सफल कमेंटेटर की, वो यहाँ पर भूमिका निभाते हुए मानगांव निजामपुर दीवा रहवासी संगठन द्वारा आयोजित MNDRS चषक 2023 में मैं संदीप पाटे आप सभी का हार्दिक अभिवादन करता हूँ और सीधा ले जाता हूँ आप सभी को मैदान में जहाँ पर जारी मुकाबला है T20 वर्सेस गोल। पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर स्कोर हो चुका है गोल का 23 रन और 24 रन का एक छोटा सा लक्ष्य T20 11 के सामने रखा गया है। एक परिचित टीम के रूप में जाने जाने वाली T20 इस वक्त अपने नाम से ही काफी कमाल करती हुई क्योंकि T20 संघ एक प्रतिनिधि पाठवायचा है। दूसरी पारी की यहाँ पर शुरुआत और प्रारंभिक जोड़ी मैदान में दस्तक देती हुई तर उंबर्डी संघाने इथे नाणेफेक जिंकलेला आणि प्रथमतः फलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपापले संघ यानंतरच्या सामन्यासाठी तयार ठेवावेत, त्याचबरोबर दोन्ही संघांना माणगाव निजामपूर दिवा रहिवासी संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। मैच का कुछ समय में शुरुआत होने जा रही है, अंपायर बिल्कुल तैयार, गेंदबाज तैयार, पर पहली गेंद यहां पर बल्लेबाज खेलने के लिए तैयार है, हल्के हाथों से वहां पर ऑप्शन के सामने खेला, पॉइंट फील्डर मौजूद था, रन आउट का खतरा, जोखिम भरा रन, एक रन से खाता खोल चुका है, बिल्कुल 6 के औसत से यहां पर रन बनाने की आवश्यकता T20 11 को, जो कि गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी करते हुए 23 रन केवल मात्र रन पर रोकने में कामयाब होते हुए T20 के गेंदबाज वही 24 रनों का एक छोटा सा लक्ष्य का पीछा करते हुए प्रारंभिक रन यहाँ पर लेते हुए कवर ड्राइव करते हुए कवर फिल्डर के सर के ऊपर वहां पर एक रन अवश्य दूसरा रन लेने की कोशिश और दो रन इस बीच यहां पर पूरे डीप कवर पर फील्ड रखी गई है ताकि इतना आसानी से अगर ऑफ अटैक करे तो बल्लेबाज अटैक नहीं कर सकते हैं। अश्विन निंबालकर एक जाने माने गेंदबाज के रूप में ACA में जाने जाते हैं। हल्के हाथों से खेला, हवा में गेंद, पॉइंट फील्डर मौजूद, कोई चूक नहीं, पहला झटका और इस बीच यहां पर पहली सफलता मिलती हुई गोल 11 की, जिसकी जरूरत वही कामयाबी। ये मुकाबला अगर गोल को जीतना है तो संघर्ष करना होगा, लहरों से डरकर कोई नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कवि हरिवंश राय बच्चन की कुछ पंक्तियां जीवन का साथ बनाती है, तो निश्चित रूप से यहाँ पर अश्विन निंबालकर द्वारा संघर्ष की शुरुआत। दूसरी ही गेंद पर धीमी गति की गेंद फेंकी थी बल्लेबाज, उसे नापने में नाकामयाब, सीधा फील्डर के हाथों में गेंद थमा बैठे और पहली सफलता यहां पर मिलती हुई अश्विन को, पहला झटका समीर के मयूर, बड़ा झटका लगा है जिस मयूर ने, ताबड़ तो बल्लेबाजी करने के लिए जाने जाते थे वही मयूर इस बीच यहां पर सस्ते में पैवेले में लौटते हुए बल्लेबाज हल्के हाथों से खेलने की कोशिश, यहां पर दिशा दिखाने की कोशिश, सही संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तान में गेंद रुकती हुई, कोई मौका नहीं रन बनाने का, एक और गेंद यहां पर विकेट कीपर के हाथ में जाती हुई, कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ।
खराब फील्डिंग वहां पर और चार रन वहां पर मिलते हुए। इस बीच यहां पर संघर्ष भरा ये मुकाबला रहे, उसमें इस तरह से अगर गलती करोगे तो मुझे लगता है टीटू इलेवन के लिए ये काफी आसान हो जाएगा। जिस तरह से अश्विन गेंदबाजी कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं, मुकाबला जीतना घोल के लिए इतना आसान नहीं है, क्योंकि टीटू इलेवन शुरू से ही कई दशकों से एक नाम बड़ा नाम रह चुका है एशिया में, तो उन्हें रोकना नामुमकिन सी बात है। लेकिन यहाँ पर वो कारनामा करके दिखाना होगा। हल्के हाथों से खेल दिया है ऑन साइड के क्षेत्र में, फील्डर वहां पर फील्ड करते हैं, केवल मात्र एक रन ही था, लेकिन मिस फील्डिंग की वजह से एक और रन प्लस मिलता हुआ, कुल मिला के दो रन के सहायता से यहाँ पर एक विकेट के नुकसान पे स्कोर हो चुका है टीटू इलेवन का 9 रन। बेहतरीन आयोजन, सुंदर मैदान और भरपूर आनंद उठाते हुए दर्शक। अब सीधा प्रसारण सूरत से, काफी दर्शक इस मुकाबले का प्रसारण देख रहे हैं। कल से ही काफी सपोर्ट मिलता हुआ इस टूर्नामेंट को, सीजन 3 में प्रवेश करते हुए मानगांव निजामपुर दीवार रहवासी संगठन और काफी महत्वपूर्ण एशिया क्रिकेट में इनका योगदान, धन्यवाद देना चाहता हूँ MNDRS के सभी मेंबर्स को, सभी टीम को, क्योंकि उन्होंने एशिया के लिए एक बेहतरीन आयोजन किया है। स्कोर हो चुका है पहले ओवर की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर 10 रन। स्वाभाविक रूप से समीकरण कुछ तेजी के साथ बदल चुका है, अब आवश्यकता है 18 गेंदों में केवल मात्र 14 रनों की। कल से ही ये मुकाबले हम लाइव देख रहे थे यूट्यूब के माध्यम से, दर्शकों को बांध कर रखने में कामयाब रहे थे हमारे साथी कमेंटेटर योगेश यादव, शायर के रूप में जाने जाते हैं हमारे शायर नितिन जी पवार की जरूर याद आती है, उनका मुकाबला भी काफी रोमांचक रहता था, देखने में एक अलग सा मजा आ जाता था। लेकिन इस बार दोनों भी अलग क्षेत्र में नजर आते हुए, लेफ्ट साइड के क्षेत्र जो स्क्वायर लेग फील्डर के सर के ऊपर से गेंद जा रही सीधा 6 रन के लिए, लाजवाब छटका यहाँ पर, अंपायर के दोनों हाथ ऊपर यानी कि 6 का इशारा यहाँ पर आ चुका है। तेजी के साथ समीकरण बदलता हुआ, गति में परिवर्तन, रन रेट में परिवर्तन, स्कोर पहुंच चुका है सीधा 16 रन, एक विकेट के नुकसान पर। बल्लेबाज है समीर, एक बड़ा नाम समीर। फिर एक बार यहाँ पर बैकवर्ड स्कोर की दिशा में कोई फील्डर नहीं, जगह ढूंढ ली, वन बाउंस से बाउंड्री पार करती हुई गेंद, 4 रन यहाँ पर मिलते हुए। संजय केरकर की ओर से समीर के लिए 100 रुपए का नगद इनाम यहाँ पर, आत्मविश्वास बढ़ाने के लिए यह राशि काफी महत्वपूर्ण मानी जाती है क्रिकेट में। घोसला खुद पर बंदे क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहा होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते हैं अपने रास्ते, यहाँ पर रास्ते से भटकते हुए थोड़ा ये दिशा में खेलने की कोशिश, समझदारी से गेंदबाज इस बार, लेकिन देर आए दुरुस्त आए, लेकिन मुझे लगता है समय से निकलता हुआ घोल इलेवन के हाथों से, क्योंकि आप केवल मात्र 3 रन की आवश्यकता है। साथी स्कोरर जिन्होंने लगातार यहाँ पर अपडेट देते हुए तेजी के साथ बल्ला जरूर घुमाया था, सही संपर्क नहीं, लेकिन सुरक्षित ढंग से 1 रन पूरा, हल्की से मिसफील्डिंग, लेकिन कोई फायदा नहीं, 1 रन यहाँ पर टीम का स्कोर जहाँ पहुंच चुका है एक विकेट के नुकसान पर 22 रन, केवल मात्र 2 रन अपनी दूसरी जीत से दूर टिटवे। समीर का योगदान काफी महत्वपूर्ण, एक युवा नाम यहाँ पर जरूर सुना है बादल, अच्छी गेंदबाजी की फील्डर वहां पर मौजूद, कोई चूक नहीं, दूसरी सफलता। इस बीच यहाँ पर बल्लेबाज को पैरेलल में भेजने में कामयाब, अब यहाँ पर काफी देर हो चुकी है, कोई चमत्कार ही आपको बचा सकता है, लेकिन स्वाभाविक रूप से हमने कभी ऐसा चमत्कार क्रिकेट में नहीं देखा गया है। या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय भावेशजी तेलंगे साहेब आणि सन्माननीय श्री भगवानजी पवार साहेब यांचे या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो, आणि आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी ही आपणास विनंती करतो। फिर एक बार जाते हैं मैदान में जहां पर टीटवे अपनी दूसरी जीत की ओर बढ़ती हुई केवल मात्र 2 रन से दूर है। काफी सुंदर मैदान अगर आप देखोगे उसका भरपूर आनंद उठाते हुए बल्लेबाज शटअप लेंगे, यहाँ पर खेल दिया है
निवेक्षा कवर के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है। वन बाउंस टू बाउंस फील्ड थ्रो किया आसानी के साथ दो रन, इसी के साथ दूसरी जीत इस बीच टिटवे 11 को मिलते हुए हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। और हारी हुई टीम जहां पर उनकी कोशिश रंग नहीं लाई हुए है घोल, आगे के सभी मुकाबले के लिए मैं उनको हार्दिक बधाई देना चाहता हूँ और जो गलती हुई उसको सुधारते हुए आगे मिलने की आवश्यकता जरूर है। एक अच्छा क्रिकेट देखने को मिला वो है टीटवे के सभी खिलाड़ी के माध्यम से, खास करके मैं गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा जिन्होंने बेहतरीन तरीके से गेंदबाजी की और बल्लेबाज को भान कर रखा। नतीजा ये हुआ कि एक सादा रन साज टारगेट मिला और आसानी के साथ उसे पूरा किया। बड़ी जीत, हार्दिक बधाई, धन्यवाद।